कोण घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर? खेळपटक संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच मागच्या मॅचचा हिरो, मात्र प्रमोद ज्याने कमाल केली होती, मात्र निर्णय षटक मात्र हाताळण्याचं कामगिरी मात्र ज्याने केलं होतं. चला टायमर देखील ऑन असेल ही देखील विनंती असेल. आणि थँक्यू खेड्यापाडा, चला थोडा स्पीडअप ठेवा, भरपूर उशीर घेत आहे पहिलं षटक षटक हाताळण्यासाठी. मागच्या मॅचमध्ये 1.5 तास गेला हे लक्षात घ्या. आता टायमर ऑन आहे, पेनलाइज केलं जाईल संघाला हे लक्षात घ्या. आयोजकाकडून कॉल येतोय, फिल्डिंग सजलेली आहे, पंचा तुम्ही देखील तिकडे लक्ष द्या. जसा पहिला चेंडू पडेल टायमर ऑन होणार. मागच्या मॅचमध्ये प्रत्येक दोन्ही टीमने 25 मिनिटाच्या आतमध्ये 5 ओव्हर फेकल्यात, तुम्हाला देखील फेकायचे आहेत. यस, 5 षटकं हे तुम्हाला 25 मिनिटाच्या आतमध्ये हाताळणं अनिवार्य असेल, अन्यथा 6व्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू मात्र 30 सेकंड 8च्यामध्ये घ्यावा लागेल. ही देखील नोंद असू द्या. पहिला चेंडू मात्र टाकला जाईल तसा, मात्र टायमर ऑन. यावेळेला सुरेख चेंडू, टप्पा पडला, स्विंग अँड मिस. त्या ठिकाणी यष्टीरक्षक मात्र पाहू शकाल इल्लास पठाण आहे. सुरेख मात्र स्टंपांना जकडून त्या ठिकाणी किपरची भूमिका मात्र बजावत असताना मैदानाच्या आतमध्ये अनुभव आहे, आणि त्याचं मात्र अनुभवाचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये देतोय. पहिला चेंडू प्रमोदच्या माध्यमातून काय कम्मालीचा रिलीज केला गेला. यावेळेला देखील सुरेखरित्या चेंडू मात्र हाताळला गेलाय, सॉफ्ट हँडने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. पंचा मात्र दर्शवलं जाते की वाईट एस्टीला सोडून जाणारा हा चेंडू खराबरित्या हाताळला गेलं. पहिला चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळला, परंतु त्यानंतर जर बघायला गेलं तर खराब लाईन लेन मेंटेन केली नाही, आणि त्याच कारणामुळे चेंडू निघून गेला वाईट धावपळा एकने पुढे जाईल. स्कोर कार्डचं खातं मात्र खुललं जातंय 1 धावाने. यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये, परंतु पुन्हा दिशाहीन चेंडू मात्र हाताळले जातात. ज्यावेळेला प्रेशर असते त्यावेळेला मात्र अशा रीतीची गोलंदाजी हाताळले जाते. समोर जर बघायला गेलं तर बॅटर मात्र अक्षरशः हवे आहेत. एका बाजूला जर बघायला गेलं तर राहुल आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत आहे. मात्र हे नक्कीच मोठे बॅटर्स आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र गोलंदाजी केली जाते. थोडंसं प्रेशर नक्कीच असेल, कारण पहिला चेंडू ज्यावेळेला हाताळला अचूकरित्याचा, मात्र अचूक टप्पा आणि भेदक मारा मात्र ज्यावेळेला हाताळला, परंतु कुठे ना कुठेतरी खराब रित्या चेंडू हाताळला गेला. यावेळेला लॉंग अँड रिझनला चेंडू ट्रॅव्हल होईल, 1 बाउन्स 2 बाउन्स, मात्र चेंडू थांबणार नाही, निघून जाईल चौकारा करता आणि धावपळक 4ने पुढे जाईल. 4च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 6 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. आणि 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूच्या क्रिस स्कोर कार्डचा विचार केला तर 6 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जातात. सॉरी, 2 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि यावेळेला चांगला चेंडू आहे. कवरच्या रिझनमध्ये मात्र खेळून काढला जातोय. तत्पूर्वी 1 धावा मात्र पूर्ण केले जाईल 1च्या मदतीने. स्कोर कार्डचा विचार केला तर 7 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 7. एक सेन्सिबल क्रिकेट मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, जी क्रिकेटची संजीवनी एकेरी दुहेरी देवावर मात्र भार देत आहेत. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर चौकाराला नंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. हे क्रिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेला मोठे हिट खेळले जाते त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट होणे देखील गरजेचं आहे, आणि तेच खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. यावेळेला फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी सद्दाम आहे, फील्ड करेल आणि तत्पूर्वी फेकेल. 1 धावा अंकित केली जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 8 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. येणारे चेंडू असतील अजूनही 2 पहिल्या षटकातले. यावेळेला सुरेख चेंडू ब्लॉकॉलचा मारा, त्या ठिकाणी बॅटेची खालची बॉटम एच लागली जाते आणि चेंडू ट्रॅव्हल झाला 1 धावा करता. उर्वरित शेवटचा 1 चेंडू असेल. स्कोर कार्डचा विचार केला तर 8 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. संत गतीने
नऊ धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पाच चेंडूचा खेळ झालेला, पाच चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर नऊ धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत अतिशय सूर्यकरित्या. मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना यावेळेला स्विच इट त्या ठिकाणी थर्डमॅनच्या गली रिजनमध्ये मात्र फील्ड केल्या जात आहे. तत्पूर्वी एक धावा अंकित केले जाईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर दहा धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. कमॉन डिझेक टेंकडीचे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर रोहित मात्र यावेळेला सज्ज झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस मात्र दहा धावा खर्च केल्या जात आहेत. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी मात्र यावेळेला प्रमोदने हाताळली. ज्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर येतो एक निर्णायक षटक मात्र हाताळण्याचं काम मात्र प्रमोदच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि तशीच गोलंदाजी मात्र रोहित मात्र देखील तशीच कामगिरी करतोय. कारण मागच्या दोन मॅचमध्ये आपण देखील पाहिलं जसं प्रमोद गोलंदाजी हाताळतो त्याच्या पावलावर पाऊल ठेवताना रोहित देखील तशाच रीतीची मात्र गोलंदाजी हाताळतोय. यावेळेला देखील दुसऱ्या षटकासाठी रोहित गोलंदाजी ट्रॅकवर समोर आपण पाहू शकाल. अनिकेत राऊत मात्र हा देखील मोठा बॅटर आहे, अनुभव आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र गोलंदाजी केली जाईल. म्हणजे रोहित यावेळेला बॅटला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू अतिशय गतीने आला आणि सरळ निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. चांगल्या रित्याचा चेंडू डॉटमध्ये चेंडू यावेळेला हाताळला गेला, डॉटने सुरुवात मात्र केलंय. अजूनही येणारे चेंडू असतील पाच. दुसऱ्या षटकातल्या स्कोर कार्डचा विचार केला तर दहा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जातील. मागच्या मॅचमध्ये बघितलं तर थोडंसं अडचणीमध्ये संघ होता, परंतु मात्र ज्यावेळेला पंकज मात्र मैदानाच्या आतमध्ये गेला, चार षटकार लगावले आणि आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम मात्र यावेळेला केलं. यावेळेला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फील्ड केलं जात आहे. तत्पूर्वी एक धावा अंकित केली जाईल. एकच्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर अकरा धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता राहुल ऑन स्ट्राईक आहे, नक्कीच मोठा फटका येईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण ऑन फायर होणं गरजेचं आहे, कारण एक सन्मानजनक स्कोरवर थर्डमॅन यावेळेला थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. त्या ठिकाणी राहील आहे, कुठलीही चुकी करणार नाही. तत्पूर्वी डॉटमध्ये चेंडू यावेळेला चांगल्या रीतीचा चेंडू हाताळला जातो. पहिल्या चेंडू जर बघायला गेलं तर डॉट, त्यानंतर जर बघायला गेलं तर एक आणि नंतर डॉट. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी मात्र हाताळली जाते. पहिल्या चेंडूमध्ये दहा खर्च केल्या पहिल्या षटकात, परंतु यावेळेला चांगली गोलंदाजी हाताळली जाते. कमबॅक करून देण्याचं काम मात्र रोहितच्या माध्यमातून वारंवार केलं जाते. यावेळेला फुल टॉस आहे, लॉंग ऑन रिचनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी एक धावा पूर्ण केले जाईल आणि थ्रो देखील मात्र थोडीशीच काही केली, गरज नव्हती, परंतु बॅकअप मात्र सुंदररित्या यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. चार चेंडूचा खेळ झालेला आहे, चार चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर बारा. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे दोन. अनिकेत ऑन स्ट्राईक आहे आणि धावपलकाचा जर विचार केला तर संत गतीने मात्र पुढे जात आहेत. एकेरी दुहेरी धावा मात्र वारंवार मात्र बनवल्या जात आहेत. यावेळेला मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता चेंडू बराच काळ हवेमध्ये, परंतु यावेळेला अंतिम क्षणी चुकी केली जाते. अशा रीतीचा मात्र तुम्ही संधी देणार तर मात्र घातक ठरणार. कारण दुसरा षटक प्रगतीपथावर आहे आणि अनिकेत ऑन फायर आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. मोठा बॅटर आहे, कुठल्याही क्षणी चौकार षटकार लगावू शकतो. सहजरित्या कॅच होता, परंतु अंतिम क्षणी कॉन्सन्ट्रेशन लूज झालं आणि त्याच कारणामुळे चेंडू मात्र हातातून निसटला आणि जीवनदान सुखरूपरित्या मात्र क्रीजच्या आतमध्ये अनिकेत आहे. दुसऱ्या षटकातला उर्वरित शेवटचा चेंडू यावेळेला स्विच इट. मात्र यावेळेला वारंवार प्रयत्न केले जाते, परंतु बॅटीवर चेंडू येत नाही. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावपळकाचा विचार केला तर बारा. कमॉन डिझे
टंकडेचे टंकडेचे चला स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. जास्त वेळाचा अवधी खर्च करू नका. टायमर देखील ऑन आहे, मात्र सूचना तुम्हाला वारंवार दिली जाते. प्रमोद तिसऱ्या गोलंदाजी मार्कवर. आणि शेवटच्या दिवशी मात्र समालोचनाच्या माध्यमातून प्रमोदजी शेडके सर मात्र यावेळेला आपल्याबरोबर जोडले जातील आणि मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाईल मात्र प्रमोदजी शेडके सरांच्या माध्यमातून. परंतु आजचा दिवस मात्र सातवा आहे आणि सातव्या दिवसातली ही शेवटची मॅच मात्र रंगली जाते. यावेळेला राहुल ऑन स्ट्राईक तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेला हळुवारपणे चेंडूमध्ये आला, अतिशय सुरेखरित्या लाईन लेन मेंटेन केली. त्या ठिकाणी सद्दमचं मात्र कमाल मात्र कौतुक करावं लागेल. ज्यावेळेला अतिशय चेंडूवर मात्र वेगाने धावत गेला आणि फील्ड केलं आणि तेवढंच चांगल्या सुरेख ॲक्युरेट मात्र थ्रो मात्र यावेळेला चेंडू मात्र परतवला जातोय. मात्र मेहनत घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी म्हणा क्षेत्ररक्षण म्हणा चांगली कामगिरी मात्र सद्दमच्या माध्यमातून केली जाते. आपल्या संघासाठी मात्र मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम कोण करत असेल तर तो खैरापटकचा खेळाडू मात्र सद्दम आहे. यावेळेला चांगला चेंडू स्विंग अँड मिस टप्पा पडला आणि सरळ निघून गेला इस्ट्रक्चर हातामध्ये. इल्लास पटण आहे, अनुभव मोठा आहे आणि त्याचंच मात्र प्रत्यक्ष उतारण मात्र मैदानाच्या आतमध्ये देत असताना की त्याला माहिती आहे कशा रीतीचा फलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट कशा रीतीची गोलंदाजी करणे गरजेचे आहे. त्याच रीतीचे मात्र गोलंदाजी प्रमोदच्या माध्यमातून केले जाते. अचूक टप्पा आणि बेदक मारा. यावेळेला ग्राउंड फटका खेळून काढला जातो. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी एक धावा धावपळाक एकने पुढे जाईल. 15 धावा स्कोअर कार्डवर लागले जाते. आता अजूनही येणारे चेंडू असतील तिसऱ्या षटकातले ते म्हणजे 3. आणि पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर फक्त आणि फक्त एकेरी धावाने मात्र स्कोअरकार्ड पुढे जात आहेत. आणि आता परत चौकार एकही आला नाही, षटकार देखील एकही एक चौकार आला आहे. चौकाराच्या मदतीने स्कोअरकार्डचा विचार केला तर 15 धावा मात्र स्कोअरकार्डवर लागल्या जात आहेत. परंतु आत्तापर्यंत शांत आहेत दोन्ही बॅटर, कारण अनेकेत देखील आहे आणि एका बाजूला राहुल देखील आहे. परंतु गोलंदाज हावी होतोय यावेळेला फलंदाजी मार्कवर. यावेळेला पुन्हा मोठा हिट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी एक आणि अंतिम क्षणी थोडीशी चुकी केली आणि त्याच कारणामुळे 3 धावा मात्र यावेळेला पूर्ण केले जात आहेत. आणि 4 चेंडूचा खेळ झालेला, 4 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 18 धावा मात्र स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही येणारे असतील चेंडू म्हणजे 2. आणि राहुल ऑन फायर होईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला स्विंग अँड मिस टप्पा पडला जातोय आणि मात्र बॅटीवर चेंडू येत नाही, प्रॉपर टायमिंग नाही आहे, कारण अतिशय गतिवान चेंडू मात्र हाताळला जातोय. स्विंग अँड मिस मात्र अशा रीतीची गोलंदाजी प्रमोदच्या माध्यमातून केल्या जाते. कमबॅक मात्र करून देण्याचं काम यावेळेला मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. फक्त आणि फक्त 18 धावा स्कोरकार्डवर लागल्या जाते तिसऱ्या षटकाच्या अखेरीस. यावेळेला देखील भन्नाट वेग टप्पा पडला आणि मिस. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 18 कमोंडिसे. टंकडेजे टंकडेजे चौथं षटक कोण घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर. मात्र रोहित येतोय म्हणणा मात्र जी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये हाताळली त्याच करता मात्र चौथ्या षटकामध्ये देखील मात्र रोहितला या ठिकाणी आमंत्रित केलंय. चला स्पीडअप असू द्या ही विनंती असेल.
कारण आता तब्बल जर बघायला गेलं तर 11 मिनिटंच तुमच्याकडे बाकी आहेत. 11 मिनिटामध्ये मात्र 3 षटकं हाताळणे अनिवार्य असेल, ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या, कारण वेळाचा उदय थोडा जास्त खर्च केला जातोय. चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी ट्रॅकवर रोहित. यावेळेला चांगला फटका आहे, कव्हरेज झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तत्पूर्वी फील्ड करेल. एक धावा अंकित केले जाईल, एकेरी धावा मात्र स्कोअरकार्डवर मात्र लिखले यावेळेला लिहिले जात आहेत आणि 19 धावा स्कोअरकार्डवर लागल्या जात आहेत. मात्र स्ट्राईक वारंवार मात्र चेंज केली जाते, एकेरी धावाने स्कोअरकार्ड पुढे जात असताना 19 धावा मात्र स्कोअरकार्डवर लागल्या जात आहेत. 2 गोलंदाज जर बघायला गेलं तर प्रमोद आणि रोहित मात्र कमाल करत आहेत. पहिलं षटक प्रमोदने जर बघायला गेलं तर इकॉनॉमिकल लिच यावेळेला गोलंदाजी हाताळली, म्हणजे फक्त आणि फक्त 10 खर्च केल्या. त्यानंतर जर बघायला गेलं तर रोहित मात्र 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये बघायला गेलं तर 6 धावा खर्च केल्या आणि आता चौथ्या षटकामध्ये रोहित आला आहे. आता किती धावा खर्च केल्या जातील, कारण वर्चस्व बनवण्याचं काम मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेला चांगला चेंडू, अतिशय भन्नाट वेग आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र फलंदाजी जर बघायला गेला तर शांत ठेवण्याचं काम यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जात आहे. रोहित जर बघायला गेलं तर कमाल आणि कौतुक या ठिकाणी करावा लागेल, कारण हा गोलंदाज मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कमाल करतो आहे. ॲक्युरेट टप्पा मात्र जी लाईन लेन मेंटेन करणे गरजेचं आहे तेच मात्र यावेळेला चेंडू मात्र रिलीज करण्याचं काम यावेळेला मैदानाच्या आतमध्ये करतो आहे. यावेळेला फटका स्क्वेअर लॉग रिझनमध्ये आहे आणि तत्पूर्वी 1 धावा अंकित केली जाईल. 1 मदतीने स्कोअरकार्डचा विचार केला तर 21 स्कोअरकार्डवर लागल्या जात आहेत. तर अजूनही चौथ्या षटकातले चेंडू येणार असेल ते म्हणजे 3. चला थोडंसं स्पीड पसरू द्या, ही विनंती असेल. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू आहे, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार कमांडीचे. टंकडीचे पंचाकडे बॉल आहे, बॉल दिला आहे आणि व्हॉलेंटियर्सला विनंती असेल चेंडू लगेच मैदानामध्ये पुरवायचा आहे, ही देखील विनंती असेल. चौथ्या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळले, 3 चेंडू परंतु चौथ्या चेंडू मात्र थोडासा खराबरित्या हाताळला आणि पनिश केला मात्र राहुलने. लगेच कन्वर्ट केला चेंडूला, 6 धावा करता धोपलक 6 ने पुढे जाईल. 27 स्कोअरकार्डवर लागल्या जात आहेत. चला थोडंसं स्पीडअप असू द्या, ही विनंती असेल, वारंवार विनंती केली जाते. यावेळेला चांगला चेंडू, यावेळेला चेंडू कार्पेटला रोल होत असताना 1 धावा अर्जित केली जाईल. 1 मदतीने स्कोअरकार्डचा विचार केला तर 28 स्कोअरकार्डवर लागले जात आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे, अजूनही चौथ्या षटकातला चेंडू येणार असेल तर म्हणजे 1. आणि षटकानंतर जर बघायला गेलं तर कम्मालीचा चेंडू हाताळला जात आहे, कुठल्याही प्रकारचा प्रेशर घेत नाही कारण अनुभव आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र गोलंदाजी केली जात आहे. कारण ज्या वेळेला गोलंदाज हवी असतो त्याला माहिती आहे कशा रित्येची गोलंदाजी हाताळणे गरजेचं आहे. चला मॅच बॉल आलेला आहे, शेवटचा चेंडू आहे चौथ्या षटकातला. यावेळेला चांगला चेंडू पॉइंटच्या रिझनमध्ये, चेंडू ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी 1 धावावर मात्र समाधान मानला जाईल. 1 मदतीने स्कोअरकार्डचा विचार केला तर 29 चौथ्या षटकाच्या अखेरीस स्कोअरकार्डचा विचार केला तर 29 स्कोअरकार्डवर लागले जात आहेत कमांडीचे.
गोलंदाजी ट्रॅकवर पाचवा षटक हाताळण्यासाठी सुजित मात्र यावेळेला सज्ज झाला आहे. जर चार षटक जर बघितली तर 24 29 धावा मात्र खर्च केल्या जात आहेत. एक चांगलं मजबूत स्थितीमध्ये मात्र दोन्ही संघ आहेत असं म्हणायला देखील हरकत नाही. गोलंदाजी देखील सुरेखरित्या हाताळले जाते मात्र फलंदाजी देखील सुरेखरित्या हाताळल्या जाते. यावेळेला काय कमालीचं चेंडू स्विंग अँड मिस टप्पा पडला आणि सरळ इन्स्ट्रक्शनच्या हातामध्ये निघून जातोय. चांगल्यारीत्या मात्र चेंडू यावेळेला हाताळल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल सुजित आहे. मागच्या मॅचमध्ये देखील कमाल केलं होतं. एक निर्णायक षटक मात्र हाताळण्याचं काम मात्र सुजितच्या माध्यमातून केलं जातं. यावेळेला स्विचचा वारंवार वापर केला जातो परंतु बॅटीवर चेंडू येत नाही आहे. पंच आम्हाला सांगतायत की लेग बिफोरच्या मात्र माध्यमातून लेग बाईकच्या रूपामध्ये एक धावा अंकित केली जाईल. स्कोअर कार्डचा जर विचार केला तर 30 स्कोअर कार्डवर लागल्या जाते. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 5व्या षटकातले चेंडू येणारे बाकी असतील ते म्हणजे 4. यावेळेला फटका चांगला आहे ॲक्युरेट आणि ग्रेट आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकात. टँकी डिझे टँकी डिझे यावेळेला प्रॉपर टायमिंग मात्र झालाय. राहुल मात्र जर बघायला गेलं तर एकेरी दुहेरी धावा मात्र बनवतोय परंतु जेव्हा संधी भेटते तेव्हा संधीचं मात्र सोनं करतंय. कारण ज्यावेळेला खराब चेंडू पडला जातोय लगेच मात्र कन्वर्ट केल्या जाते. 6 धावा करता धावपळकाचा विचार केला तर 36 स्कोअर कार्डवर लागल्या जाईल. व्हॉलेंटियर्सला विनंती असेल चेंडू द्यायचा आहे. यावेळेला पुन्हा मोठा हिट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने कवरच्या दिशेने मात्र कॅच घेतला जातोय. गडीच्या रूपामध्ये मात्र परतावा लागेल. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या अखेरीस कोरकडचा विचार केला 36 कमॉन डिझिक. टँकी डिझे टँकी डिझे आणि सुरेख मात्र कामगिरी मात्र करून राहुल मात्र तंबूच्या अस्त्राला परतत असताना 23 मात्र तब्बल बनवतोय आपल्या संघासाठी आणि महत्त्वपूर्ण कामगिरी मात्र बजावत होता. परंतु शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं झालं आणि बॅटीचे बॉटम एच मात्र लागला. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता आणि त्याचा मात्र फायदा क्षेत्रक्षणाला झाला. चला स्पीडअप करा विनंती असेल तर फक्त आणि फक्त 6 अवधी तुमच्याकडे आहे. यावेळेला काय कमालीचा फटका चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण आहे आणि चुकी करणार नाही. काय मात्र झेल यावेळेला टिपला आहे. अंतिम क्षणी जर बघायला गेलं तर कॅच थोडासा हातामधून निसटला होता परंतु पकड मात्र सुरेख होती आणि त्याच कारणामुळे चेंडूला सुरेखरित्या गॅदर केला आणि मात्र पंकज याला देखील मात्र परतावा लागेल तंबूच्या अस्त्राला कमंडीचे. टँकडिझे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल कस्तुब. मात्र जसं गेला मैदानामध्ये तसा मात्र मोठ्या हिटच्या शोधामध्ये मात्र पंकज होता. परंतु चेंडू देखील मात्र चांगला कनेक्शन टायमिंग प्रॉपर झाला नाही आणि त्याच कारणामुळे बराच काळ हवेमध्ये गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने मात्र कमाल केली. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता कुठलीही चुकी केली नाही आणि क्षेत्र अचूकरित्या मात्र कॅच टिपला आणि मात्र कडीच्या रूपामध्ये मात्र परतवला. उर्वरित अजूनही शेवटचा चेंडू असेल. यावेळेला चांगला चेंडू आहे स्टंपांच्या वरून मात्र हा चेंडू निघून जातोय. षटक संपते. षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 37. चला नवीन जो गोलंदाज असेल त्याला तुम्ही तरीत मात्र गोलंदाजी ट्रॅकवर बोलो आहे विनंती असेल खैरापटक संघाला. चला थोडंसं स्पीडअप करा टीम मीटिंग्स कमी करा ही विनंती असेल.
उर्वरित शेवटचं षटक आहे. दो स्कोअर कार्डचा विचार केला तर 37 स्कोअर कार्डवर लागले जात आहेत गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. टेंकडिजे निलेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर सहावं षटक हाताळण्यासाठी. आता जर बघायला गेलं तर गोलंदाज अक्षरशः हवी आहेत, कारण खूप चांगल्यारीत्या मात्र आपली कामगिरी बजावत असताना यावेळेला मैदानाच्या आतमध्ये 37 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. तीच चेंडूमागे फक्त आणि फक्त 37 मात्र खर्च केले जात आहेत. एक अचूकरित्या मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपला भार मात्र सांभाळत असताना जी गोलंदाजी सांभाळणे गरजेचं आहे तीच ॲक्युरेट मात्र गोलंदाजी यावेळेला मैदानाच्या आतमध्ये केली जाते. यावेळेला काय कंबालीचा चेंडू अतिशय वेगवान मात्र हाताळला जातोय. अचूक टप्पा यावेळेला चुकी केली जाते. थ्रो मात्र चांगला होता परंतु गॅदर करता आला नाही, त्याच कारणामुळे दोन धावा अंकित केल्या जाईल. दोनच्या मदतीने स्कोरकार्डचा विचार केला. 39 स्कोरकार्डवर लागले जाते. आता येणारे अजूनही चेंडू असतील ते म्हणजे 5, आणि 5 चेंडूमागे किती धावा जमवल्या जातील ते म्हणजे विनर्स टेम्बोडे संघाकडून. यावेळेला पुन्हा पॉलर थ्रूमध्ये फील्ड केल्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. एक आणि दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु रनआउटच्या रूपामध्ये अनिकेतला परतावा लागेल. चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा ही विनंती असेल. कमांडी सर टेंकडिजे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. जीत एका बाजूला कस्तूप तर दुसऱ्या बाजूला जीत. अजूनही येणारे चेंडू असतील 4 चेंडूमागे किती धावा जमवल्या जातील. स्कोरकार्डचा विचार केला तर 40 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत अतिशय संत गतीने. मात्र स्कोरकार्ड पुढे जात असताना यावेळेला बॅटेची एज लागली जाते. चेंडू बराच काळ हवेमध्ये, अंतिम क्षणी मात्र कॅच टेपला जातोय. पहिल्या अटेम्प्टमध्ये मात्र चेंडू उडला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र कॅच घेतला जातोय. यावेळेला कस्तूप देखील परत येईल तंबूच्या असरेला. कमंटीचे भावेश आणि अजूनही जर बघायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि निलेश मात्र कमाल करतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केला, त्यानंतर जर बघायला गेलं महत्त्वपूर्ण घडी मात्र रनआउटच्या रूपामध्ये परतला अनिकेत, आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर कस्तूप देखील परतला जातोय. यावेळेला प्रॉपर टायमिंग कवरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावा अंकित केली जाईल, दुसरी देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. मात्र गोलंदाजाला मात्र चेंडू काही सापडत नाही आहे, कारण पहिल्या वेळेला देखील तसाच रित्याचा अचूकरित्याचा मात्र थ्रो हातामध्ये आला होता परंतु चेंडू मात्र गॅदर झाला नाही. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 42 ऑन स्कोरकार्डवर लागले जातात. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 2, आणि 2 चेंडूमागे किती धावा जमवल्या जातील. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह फटका खेळला जातोय. तत्पूर्वी 1 आणि दुसरीच मात्र पूर्ण होईल का. ॲक्युरेट थ्रो, काय कम्मालीचा थ्रो मात्र यावेळेला बघायला भेटला. स्ट्रेट ड्राईव्ह पासून जर बघायला गेलं तर स्ट्राईक एंडला म्हणजे सरळ इष्टक्षकच्या हातामध्ये चेंडू आला, आणि थोडंसं जर रिसिपन क्रिकेट धावा असती तर मात्र रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावं लागलं असतं भावेशला. परंतु चांगले रनिंग द बिटवीन यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल फील्ड केलं, आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर मजबूत खांदा आहे आणि त्याचाच मात्र पूर्णपणे यावेळेला फायदा उचलत असताना उर्वरित शेवटचा चेंडू 6व्या षटकातला.
स्कोर कार्डचा विचार केला तर 44 यावेळेला काय करते पंच सांगतायत की हा चांगला चेंडू आहे आणि डॉटपर्यंत चेंडू स्कोर कार्डचा विचार केला तर 45 स्कोर कार्डवर लागले जातात. चला विनर्स 45 चा टार्गेट मात्र सेट करून दिलं जाते संघासमोर. त्याचबरोबर त्या जोडीला जयदीप राऊत आपल्या पाहायला मिळते. खास संघ विकत घेतला आहे. गेल्या वर्षी त्यांना थोडं नाराज केलं त्यांच्या संघाने आणि जो अभिजित गौडा मैदानाच्या आतमध्ये उतरायचा त्यामुळे मात्र खास करून त्यांनी हा संघ घेतलेला आहे. आशिष परतचं देखील स्वागत आणि बघू शकतात आज रात्रीचे 2:30 तरी देखील उपस्थित आहे. चला ओपनिंग बॅट्समन जाऊ त्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इल्यास पठाण आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच सद्दाम आपल्याला पाहायला मिळतोय. यस माझे साथी समालोचक स्वस्तिक पाटील आता मात्र रजा घेत असताना आजच्या रात्रीमध्ये. कारण की क्रिकेटचा खेळ हा देखील कामधंदा बघून खेळावा आहे मात्र नक्कीच मेसेज देईल. आणि इथे मात्र आपण बघू शकता इल्यास पठाण आणि सद्दाम ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. सलमीर बॅटर आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज पालन तयार. टार्गेटचा विचार केला टार्गेट सेट केला ते म्हणजेच 45
45 44 वर 4 बघा, आकडा अगदी बरोबरी 4-4-4 आपल्या पाहायला मिळतात. आणि इथे मात्र तयार होत असताना यावेळेस गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी फर्स्ट बॉल यावेळेस खेळपट्टीवर टाकला जाईल. शॉर्ट चेंड होता, फटका इकडे स्विंग केला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक एक मिळणार. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षण होत असताना 45 मात्र इकडे थांबावे लागतील. टेंबोडे संघाचा विचार केला तर प्रत्येक मॅचला त्यांनी बॅटिंगच केले, टॉस त्यांच्या वाट्याला आला नाही परंतु मॅच त्यांच्या वाट्याला येते असं म्हणायला हरकत नाही. भले टॉस हरतात परंतु मॅच जिंकतात, कारण की त्याचं मोठं कारण आहे पंकज पाटील. कमालीची बॅटिंग बॉलिंग आतापर्यंत केलेली आहे. आणि या मॅचमध्ये सद्दामचा फटका वर पिचला काय सुपर लगावलाय. यावेळेस चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पार, येतोय चौकार, 4 धावा एडिजे. चार धावे निश्चित, स्कोरबोर्ड सुरू झाले आणि यावेळेस 5 धावा. फुलटा चेंड वन साईडला स्विंग केला, फटका फसला इकडे कॅच अगदी यावेळेस चुकी होत असताना. मागच्या मॅचमध्ये अगदी कमालीची कामगिरी केली होती. या मॅचमध्ये जेव्हा गरजेची गरज ही जरुरी आहे तेव्हा मात्र कामगिरी ही मात्र खराब होत असताना. आता टार्गेटचा विचार केला तर 45 सेट केलेला आहे, 9 सरासरीने धावायचं आहे. मी म्हणे 9 नाही, त्यापेक्षा कमी. आणि ही बघा रिक्वायर्ड रन रेट अगदी खाली येत असताना 6.91 म्हणजे 7 येत असताना. आता शॉर्ट चेंडू फसलाय, फटका इथे पुन्हा आता कॅच उडालाय आणि कॅप्टनकडून चुकी होत असताना गोलंदाज करणार तर काय करणार. पकडो कॅच जीतो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. सद्दामला तुम्ही संधी देतात. ज्या फलंदाजाने एक चांगला दर्जेदार चौकार खेचला मिडऑफच्या डोक्यावरून आणि त्याच फलंदाजाला बॅक टू बॅक 2 कॅचेस सुटतात. क्रिकेटच्या खेळामध्ये असं देखील पाहायला मिळते, एखाद्या फलंदाजाला सलग 2 वेळा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. सद्दाम ह्या अगोदर स्क्वेअर लेग आणि आता मात्र शॉर्ट लाँग लेग, वेगाने चेंडू टाकला जातो. इकडे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, डायरेक्ट हिट असतात पतावलं, अगदी डोक चेंडू जो आहे तो स्टंपच्या वरून जातोय. बॅकअप पाहायला मिळते आणि संघामध्ये बॅकअप असणं करणं गरजेचं आहे. तेव्हा बॅकअप होतो तेव्हा संघ कमबॅक करतो. धावसंख्या 9 पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ चेंडू फेकून झालेत 5. एक गोड सुरुवात होत असताना, पॉझिटिव्ह सुरुवात होत असताना यावेळेस पाहायला मिळते. गावदेवी खेरापाडा बोईसर टीम आणि त्यांच्या विरुद्ध आपल्या टीम पाहायला मिळते, ती म्हणजेच टेंबोडे. चेंडू जाऊ दिला, व्हाईटचा इशारा येतोय अगदी ऑप्शनच्या बाहेर. सद्दाम बघायला गेलं तर हा एक महत्त्वाचा फलंदाज आहे, खेरापाडा संघाचा नेहमीच धावा बनवतो. याच्याकडे प्रॉपर टायमिंगने खेळण्याची ताकद आहे आणि मैदानाच्या चौबाजूला खेळण्याची ताकद आहे. स्कोरबोर्ड 10 आपल्या पालबडे. पंकज तयार, जो याच मात्र बघा शकतात हुकचा फटका 4 धाव्यासाठी. याच मात्र बघायला गेलं तर स्पर्धेमध्ये याच आजच्या रात्रीमध्ये जो गोलंदाज हवी होता त्या गोलंदाजावर हल्ला होत असताना पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्यात त्या म्हणजेच 14 आणि आता मात्र 30 बनवायचे आहेत 31 अड्डीचे. थँक्यू मास्टर. कॅच हे किती महत्त्वपूर्ण असते, हे टिपली गेली पाहिजे हे शेवटच्या चेंडूवर आता कळलं असेल टेंबोडे संघाला. एकदा नाही दोनदा संधी दिली. मी म्हणेल की स्वर्लेगला कॅच उडाला तो थोडा डिफिकल्ट होता परंतु त्यानंतर मात्र शॉर्ट लाँग लेगला जो कॅच उडाला होता तो अगदी सोपा होता आणि कॅप्टनकडून थोडी चुकी झाली. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येत असताना आपण बघू शकतात जीत कावड आपल्या पार्लमेंटे. आता मात्र अक्षरशः बदल केलेला आहे गोलंदाजी मार्कवर. अनिकेत इकडे मात्र थांबतोय आणि निर्णय कितपर्यंत योग्य असेल हे येणारा क्षण येणारा वेळ सांगेल, कारण की अनिकेत सारखा हा गोलंदाज या क्षणाला येत नाही जेव्हा ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या संघाला गरज आहे. ॲक्च्युअलमध्ये मात्र जर बघायला गेलं तर त्याची जी धारदार गोलंदाजीसाठी खास करून तो ओळखला होती गोलंदाजी गरज आहे, परंतु इंजुरी असल्याकारणाने, कारण की मागच्याच मॅचमध्ये थोडा स्ट्रगल करत होता,
आणि शेवटचे दोन चेंडू फेकता फेकता एक षटकार देखील त्याच्या गोलंदाजीवर आला. चला स्पीडअप ठेवा खेळाला. फिल्डिंग मात्र इकडे सजवली जाते. तीन खेळाडू 38 सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. दुसरा षटक मार्गस्थ आहे. षटक क्रमांक दुसरा आपण बघू शकता. गोलंदाजी मार्कवर जीत गावड तयार. चेंडू मात्र जाऊ दिलाय ऑप्शनच्या खूप बाहेर. व्हाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. 11 धावा धावपलकावर अगदी बरोबर. 15 धावा धावपलकावर बरोबर अगदी. फिफ्टीन स्कोर कार्डवर आणि अगदी बरोबर इथं 30 चेंडू म्हणजे 30 बनवायचे आहेत. गुड बॉल स्विंग अँड मिस अलाय डॉट. इल्यास पठाण आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र डॉट चेंडू येतोय. फिफ्टीन स्कोर कार्डवर 29 मध्ये 30 बनवायचे. समीकरण अगदी सोपं इकडे आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा आणि पॉवर प्ले ऑन आहे. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू. गुड बॉलिंग. लढावं लागेल गोलंदाजाला मात्र इकडे. कमाल करावं लागेल. जो फरक मात्र सुरुवातीला 9 होता हा फरकाला अगदी मात्र जवळ आणून ठेवलेला. फक्त 2 डॉट आलेला आहेत. यावेळेस आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जीत कावड आपल्याला पाहायला मिळतोय. 3 डॉट आलेले आहेत. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकाची थोडी भरपाई करत असताना वाईट. त्यानंतर मात्र सलग 3 डॉट. यावेळेस पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 15 27 चेंडू आणि 27 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 30. सलग 3 डॉट नंतर मात्र थोडी चर्चा झाली दोन्ही बॅट्समन मध्ये. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते जित गावड तयार. इल्यास तयार. ओहो क्या बात आहे. सुपर गोलंदाजी. अगदी मात्र रेड कलर जात आहे फलंदाजाला. अक्षा बसून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू येते. सलग 4 चेंडू डॉट टलेत. कायल तो हर एक परिंदा आहे. फिर से उंडी उडणे की कोशिश करता है वही जिंदा आहे. आणि इकडे बघायला गेलं तर थोडं जिवंत करत असताना या मॅचला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धाव्या धावपलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 4 डॉट आलेत. गुड बॉल. रिव्हर्स स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव असेल. एक धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 होते आणि त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक केला आहे. जीतचं कौतुक करेल तेवढं कमी, कारण की इथे त्याच्यावर मोठी जबाबदारी आली, कारण की अनिकेत इंजूर्ड आहे आणि अनिकेतची जागा त्याला भरून काढायची. आणि ज्याप्रमाणे अनिकेत गोलंदाजी करतो अशा रीतीनेच गोलंदाजी केलेली आहे. एक वाईट आणि त्यामध्ये एक सिंगल. 5 2 खर्च केले. 16 धावा धावपलकावर. 29 धावेची गरज आहे. शेवटचा चेंडू आणि इकडे काय घडतं. अनिकेतकडून तरी चुकी झाला. यावेळेस मात्र एक धाव असेल आणि 1 आणि सद्दाम आहे इकडे. डायरेक्ट हिट तर 2 पूर्ण केला. काय कमालीचा हा फलंदाज पाहायला मिळतो. रनिंग बिटवीन द विकेट आपण बघू शकतात. काय सुपर पाहायला मिळते. अगदी हातातून ही धाव चोरली. चोरटी धाव म्हणायला हरकत नाही. आणि वाईड आणि त्यामध्ये मात्र धावा भेटतील. 2 आणि वाईड प्लस 2 आणि 3 धावा ॲड होते. स्कोरबोर्ड 3 पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19. सद्दाम स्ट्राईकवर आल्यावर फरक देखील पडतोय. गोलंदाजावर थोडं प्रेशर देखील येतो. ऑप्शनच्या अगदी बाहेर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अनिकेतकडून थोडी चुकी झाली. किपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र तिथून 2 धावा मात्र इकडे जमवल्यात फलंदाजाने. फटका इकडे स्विंग केला आहे. उंच आहे, लांब आहे, षटकार आहे. क्या बात आहे. सद्दाम आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 25. अगदी ओव्हर पिच होता. बॅटच्या रेंजमध्ये होता. यावेळेस मात्र फेकून दिला मिडविकेटला. 6 धावा 25 धावा धावपलकावर. येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 20. एडिजे थँक्यू. काही कमालीचा फटका सजवला शेवटच्या चेंडूवर आणि जाऊन पोचलाय 17 5 चेंडू मागे. इलियास पठाण 7 चेंडू मागे. 2 खेळत आहेत.
परंतु इकडे अनुभवी खेळाडू आहेत, एखाद्या मोठ्या टीमला कसं पराभूत करायचं, कसं नमवायचं ते त्यांना माहिती आहे आणि त्यांनी ते आता मात्र करून दाखवायला लावलेलं आहे. बघू शकतात 45 आव्हान दिलं होतं आणि 2 ओव्हरमध्ये 25. इकडे स्वीप करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, डॉट चेंडू येतोय. यावेळेस आपण बघू शकता एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अलक्या हाताने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्मार्ट वर्क मात्र इकडे यूज करण्याचा प्रयत्न केला होता. चांगला चेंडू फटका सजवला आहे डीपमध्ये येत असताना एक आणि खराब फिल्डिंग. हा प्रेशर सद्दामचा आहे की त्याला माहिती आहे की इकडे एक बाजूने मात्र वेगाने धावणारा बॅट्समॅन, परंतु दुसऱ्या बाजूने कौतुक करेल 50 जरी उलटली आहे तरी देखील मात्र डबल दाबा सहजरित्या पूर्ण करत आहेत आणि त्यामुळेच मात्र संघामध्ये अजूनही जागा टिकवून ठेवली. इलियास पठाण त्यांचे सुपुत्र राहील पठाण आपल्या पाहायला मिळत आहेत. दोन्ही एकत्र खेळत असताना धावसंख्या 2 पुढे जाईल. धावसंख्या 27 22 चेंडू आणि 22 चेंडूमध्ये बनवायचे 18. इलियास ऑन स्ट्राईक पॉवरफुल टॉस, एज लागली जात आहे. शॉर्ट थर्डमॅनला मात्र इकडे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव असेल, एक धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28-28. सुपर बॅटिंग होत असताना खास करून सद्दामचं कौतुक आहे. 5-17 पोहोचला, 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. एक दर्जेदार बॅट्समन नेहमीच धावा बनवतो, नेहमीच त्याच्या बॅटमधून धावा बनतात गावदेवी खेरापाडा संघासाठी आणि इकडे मग देखील धावा बनवलेल्या आहेत. 17 धावेची गरज 21. एज लागलंय, यावेळेस कॅच उडाला. इथे मात्र अनिकेत करणार नाही चुकी. तिसरी संधी मिळाली आणि तिसऱ्या संधीला मात्र इकडे विकेटमध्ये कन्वर्ट करते. हे नाराज आहेत कारण की कॅच ड्रॉप झालेत आणि त्यामुळे मात्र परिस्थिती इथे थोडी खराब आहे. यावेळेस विकेटचं पतंग अड्डीज आहे. डीजे मास्टर यस टाळ्यात वाजल्या पाहिजे. 6-17 धावीची खेळी करून येतोय सद्दाम आणि यावेळेस नवीन बॅट्समन राहील पठाण मैदानाच्या आतमध्ये जात असताना अगदी सोपं टार्गेट करून ठेवलेलं आहे इकडे सद्दामने. 20-17 धावीची गरज आहे. 45 हे टार्गेट दिलेलं आहे. बघायला गेलं तर बॅटिंग करत असताना आपल्याला गावदेवी खेरापाडा पाहायला मिळते. गोलंदाजाने देखील खूप चांगली कामगिरी केली. सिनियर खेळाडू आपण बघू शकतात इलियास पठाण, त्याचबरोबर 40+ खेळाडू संदीप थोडी आपल्याला पाहायला मिळते संघामध्ये. आणि इथे गोलंदाजाने कमाल केली, फलंदाज देखील कमाल करत असताना 20 आणि 20 बनायचे 17 राहील. यावेळेस कवरच्या ठिकाणी फटका सजवला आहे. काय कमालीचा स्ट्रोक सजवला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक टू बाउन्स चेंडू अडवला जातोय. स्कोरबोर्ड 2 पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 30 धावा धावपलकावर, 15 धावेची गरज 19 चेंडूवर. आता मात्र बाप लेख खेळत असताना नो स्ट्राईकला वडील इलियास पठाण आणि स्ट्राईकला बॅट्समन सुपुत्र राहील पठाण. ग्लान्सचा फटका आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाहायला मिळते. एक धाव आणि एक सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण होत असताना आणि 2 धावे निश्चित स्कोरबोर्ड पुढे जाय. स्कोरबोर्ड 32 धावा धावपलकावर. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये बनवायचे 13 एडीज. थँक्यू मास्टर. चला मात्र कालच्या रात्रीचा विचार केला तर काल बरोबरच 1:30 मॅच फिनिश झाल्या होत्या. आज जरा उशीर झालेला आहे लक्षात घ्या. आणि जवळजवळ 2:55 म्हणजे 3 आलेले आहेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या पाहायला मिळते 32. 18 चेंडू 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 13.
पाणी पुरवलं जाते मैदानाच्या आतमध्ये. संदीप धोडी आपण बघू शकता, हा पाणी नाही जात, हा संदेश जातो मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या 18 चेंडूवर 13 धाव्याची गरज आहे, त्या कशा बनवायच्या आहेत. आणि इकडे मात्र अनुभवी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनिकेत गोलंदाजी मार्कवर येतोय. पॉवर प्ले मात्र इकडे आता खुललं जाईल. 3 षटकामागे 32 धावा आपल्या पाहायला मिळतात. शॉर्ट चेंडू अगदी काही समजला नाही, एज लागली जाते आणि इकडे मात्र कॅच टिपला जाईल. याकरता अनिकेतला येणं गरजेचं होतं. विकेट खूप मोठा मात्र फॅक्टर राहील या मॅचमध्ये. विकेट घेत राहावे लागतील, डॉट चेंडू टाकावे लागतील, कारण की जर मॅचमध्ये बनून राहायचं आहे तर इथे मात्र विकेट येणं गरजेचं आहे. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे मात्र विकेट येतोय. डीजे नवीन बॅट्समन रोहित आपल्याला पहिल्या मिनिटे मैदानाच्या आतमध्ये जात असताना चेंडू 17 धावा बनवायचे 13. इलियास पठाण बॅक टू डग आउट. स्ट्राईकवर रोहित असेल, मात्र 17 चेंडूमध्ये 13 गरज आहे. पहिल्या चेंडूवर इकडे मिकडे विकेट पाहायला मिळतोय. गोलंदाज अनिकेत आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर. 2 विकेट गेलेल्या आहेत, विकेट घेत राहणं गरजेचं राहील. गुच्छेमध्ये ते देखील मात्र आपण बघू शकता, गुच्छामध्ये विकेट घ्यावे लागतील. आणि फील्ड प्लॅन अगदी जवळ आपण बघू शकता, सिली मिडॉन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी जवळ घेतलं आणि क्रॉसबॅटीने खेळण्याचा प्रयत्न इकडे बीट केला आहे. अभ्यास मात्र डॉट चेंडू पाहायला मिळते. अक्षरशः मात्र बघायला गेलं तर स्ट्रगल करताना पाहायला मिळते, संघर्ष करताना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे वर्ल्ड कपला आपण मॅक्सवेलला पाहिलं असेल, उभं देखील राहत नव्हतं तरी देखील मात्र बॅटीतून धावा बनवल्या. 2011 युवराज सिंग कॅन्सर पिरियडीत होता तरी देखील मात्र संघासाठी वर्ल्ड कप खेळला, वर्ल्ड कप खेळायचा आहे. पुढे येऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न. 3 डॉट आलेत, चेंडू फिरवला जातोय. टप्पा मात्र अचूक आणि यावेळेस लाईन आणि लेंथ ही देखील अचूक आपण बघू शकतात. 15 बनवायचे 13, 3 सलग डॉट आलेले आहेत. 18 13 होते, 15 13 आले, त्यामध्ये विकेट देखील यावेळेस आपण बघू शकतात. इकडे क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. 15 चेंडूवर 13 धावेची गरज. अनिकेत तयार, रोहित तयार, पण आहे क्रॉस बॅटीने. या बेसचा थोडा व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस. टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना का मोठ्या स्पर्धा गाजवतोय, का मोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून मला बोलवलं जातं ते सांगत असताना अनिकेत. सलग 4 डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे, सुपर गोलंदाजी. 14 13 गरज आहे. याकरता मी बोलत होता की इथे अनिकेतला गोलंदाजी मार्कवर येणं गरजेचं आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये पालनवर हल्ला झाला, जो मात्र एकदम इकॉनॉमिकल, एकदम मात्र कंजूस गोलंदाजी करत होता. त्याच्यावर मात्र दोन्ही ओव्हरमध्ये मात्र धावा आल्या आणि 14 13 गरज. डॉट वर डॉट येत आहे. शॉर्ट चेंडू पटका पुलचा आहे, परंतु फसला आहे. इथे कॅच आउट होईल हे पहिले करणं गरजेचं होतं. जेव्हा पहिल्या षटकाला सद्दमचा कॅच कुठे आला असता तर मात्र परिस्थिती वेगळी असती, परंतु 13 13 अजूनही बाकी आहे. इथे मात्र आपण बघू शकतात अक्षरशः लढत असताना आपल्या पाहायला भेटत अनिकेत. क्या बात आहे, दूर आहे दिल्ली अभिबी फिल्डिंग टीम केले. सीडिया उन्हें मुबारक जिन्हें सिर्फ छत तक जाना है. मेरी मंजिल तो आसमा है, मुझे अपना रास्ता खुद बनाना है. आणि रस्ता हळूहळू बनवत असताना या वेसा डॉट व डॉट रोहित बॅक टू डॉट. कुठे ना कुठे सिंगल हा जो क्रिकेट आपण बघू शकता तो क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला नाही वारंवार मोठ्या इकडे जात असताना. खास करून बघायला गेलं तर तुम्हाला सिंगलवर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. क्रिकेटची जी लाईफ लाईन आहे बघा, 5 डॉट आले तर कुठे ना कुठे हे 5 सिंगल असते तर धावा पाहिजे असते. आता 8
13 मध्ये आणि इथे 5 डॉट आले त्यामुळे 13 मध्ये 13 ची गरज आहे. कुठे ना कुठे ही आता मात्र जी सोपा पेपर जो होता तो सोपा पेपर अचानक कठीण करायला लावला आहे फलंदाजाने. 9 बॅट्समन सुजित खोळे मैदानाच्या आतमध्ये येत असताना स्ट्राईकला सुजित थोडं मात्र चर्चा झाली. डाव्या हाताचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत तयार, सलग 5 चेंडू, क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं अनिकेतकडून. अक्षरशः मात्र आपण बघू शकतात ब्रँड जो खेळाडू असतो तो ब्रँड दाखवत असताना यावेळेस थेंबोडेगावचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत सुपर गोलंदाजी, 13 मध्ये 13 ची गरज. फटका इकडे स्विंग केला, हा देखील फसला, अगदी मात्र पुढे पडतोय. मी म्हणेल की कॅचवर जाणं गरजेचं होतं आणि 3 धावा मिळतात अशा वेळेसला हाफ चान्सेसला देखील विकेटमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि इथे मात्र कॅचवर गेलं नाही. इथे मात्र जर कॅचवर जर चौकार जरी गेला असता तरी हरकत नव्हती, कारण की इथे विकेटच येणं गरजेचं होतं, धावा थांबवणं गरजेचं होतं. 3 धावाने स्कोरबोर्ड पडत जाईल. छटक एकदम अगदी चांगला हाताळला, फक्त 3 धावा खर्च केला, परंतु जे स्कोरबोर्ड आहे त्या स्कोरबोर्डनुसार मात्र या 3 धावा थांबवणं गरजेचं होतं, कारण की 12 मध्ये जर 10 ची गरज आहे. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 35 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कस्तूब आपल्याला पाहायला मिळते. फक्त 3 धावा मात्र खर्च केला. इथून मात्र हे षटक खूप महत्त्वपूर्ण असेल टेंबोडे संघासाठी. बॅटिंग टीमचा विचार करा तर शेवटच्या चेंडूपर्यंत जिंकू शकतात, परंतु इथे गोलंदाजीचा विचार करा तर शेवटच्या चेंडूपर्यंत लढावं लागेल. सुजित आला आणि त्याने 3 धावा मात्र इकडे बनवल्यात. BPL बोईसर प्रीमियर लीग क्वार्टर फायनलमध्ये एक तुफानी इनिंग त्याच्या बॅटमधून आली होती. 47 धावा त्याने बनवल्या होत्या उर्वी 11 विरुद्ध आणि आता मात्र जो स्ट्राईकवर आहे आणि पहिल्याच चेंडूवर 3 धावेने आपलं खातं खोललं. त्याचं कारण आहे थोडं क्षेत्ररक्षण. या मॅचमध्ये कुठे ना कुठे क्षेत्ररक्षण थोडं खराब झालं. या अगोदर मात्र फिल्डिंग खूप चांगली होत होती आणि या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण थोडं खराब झाल्या कारणाने आता परिस्थिती देखील थोडी खराब आहे. चेंडूचा विचार केला, चेंडू पाहायला मिळतात 12 आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत ते म्हणजे 10 विकेट डॉट घ्यावे लागतील. स्विच इट क्या बात आहे सुजित, अप्रतिम रिस्की स्ट्रोक म्हटलं जातं आणि रिक्स उचललीनं फायदा झाला, रिवॉर्ड मिळाला चौकाराने. आणि इकडे मात्र 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाय. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच 39 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये बनवायचे 6. सुपब मात्र यावेळेस स्ट्रोक लगावतोय, रिस्क उचलली होती आणि त्यावर मात्र चौकार येतोय. ऑफसाईडचा चेंडू, स्विचेटचा फटका, चौकार. 11 चेंडूमध्ये बनवायचे 6. सुजित स्ट्राईकवर आपल्या पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 पुढे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र डॉट चेंडू येते. यावेळेस मात्र सुजित पंचाकडे विचारतोय का वाईट चेंडू आहे का, परंतु पंचा नाही. इथे मात्र डॉट चेंडू असेल. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 6 बनवायचे आहेत जिंकण्यासाठी. गावदेवी खेरापाडा बघूया. इथे 7वी टीम आपल्याला पाहायला मिळेल जी सुपर 8 मध्ये जाईल. उद्या 7:30 वाजता लॉट्स उडवण्यात येतील, ड्रॉ टाकण्यात येतील, हे लक्षात घ्या. स्विंग अँड मिस, डॉट चेंडू येत आहे. चौकारानंतर 2 डॉट आले आहेत. कुठे ना कुठे मोठ्या हिटकडेच जाताना बघतायत वारंवार. जो सिंगल डबल क्रिकेटचा श्वास, क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं, तिकडे कॉन्सन्ट्रेट नाही होत. वारंवार मात्र जर बघायला गेलं तर मोठ्या हिटकडे जात असताना डॉट चेंडू येत आहेत. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 6 धावेची गरज. सुजित आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे एकदा मात्र कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बीट करतो इकडे गोलंदाज. शेवटपर्यंत मात्र लढावं लागेल फिल्डिंग टीमला. 4th चेंडू इकडे स्ट्राईक मात्र भेटे, परंतु वाईट चेंडू, अगदी बाहेर चेंडू आहे ऑफस्टंपच्या आणि वाईटवर. इकडे मात्र विकेट सुजित येतोय. कडी बाद ट्रायल मात्र स्ट्राईकवर. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 39 धावा धावपलकावर. आता मात्र 5 धावेची गरज आहे. संदीप न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना
नऊ चेंडू आणि पाच धावेची गरज. वाईट होता वाईट बरोबर, मात्र इकडे विकेट आपण होऊ शकतात. यावेळेस मात्र थोडी खराब कॉलिंग म्हणायला हरकत नाही. राहीलची राहील स्ट्राईक घेतोय आणि नऊ मध्ये पाचची गरज आहे. नवीन बॅट्समॅन संदीप धोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चाळीस वर चार गडी बाद शेवटची मॅच आजच्या रात्रीतली. तीन वाजून सहा मिनिटं झालेली आहेत. नऊ मध्ये पाचची गरज आहे. राहील ऑन स्ट्राईक. एक बाजूला टीम बुडे दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते. गावती खेरापाडा शॉर्ट चेंडूला मात्र इकडे चपटका नाही सजवता आला. अपील केली जात आहे इकडे मात्र आपण बघू शकतात की डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक पाच व चेंडू फेकून झाले. चार आठ मध्ये पाचची गरज. चार मध्ये पाच खर्च केलेत. पहिला चौकार आला त्यानंतर तीन डॉट देखील आले. एक वाईट देखील टाकलेला आहे. तर मी म्हणेल की कुठे ना कुठे एखादा मोठा हिट येतो आणि त्यानंतर अक्षरशः मात्र गाडी जी आहे ती थांबली जाते. यावेळेस डॉट चेंडू आठ चेंडू आठ चेंडूमध्ये पाच बनवायचे तर राहील ऑन स्ट्राईक. लोअर फुलटॉस एज लागलाय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नाही झालं आणि एकच्या दोन होत असताना पाहायला मिळतात. दोन धाव्याने स्कोरबोर्ड पुढे झाली. या मॅचमध्ये अक्षरशः खराब फिल्डिंग पाहायला मिळते. स्कोरबोर्डचा विचार केला 42-42 सात मध्ये तीनची गरज. सात चेंडू आणि सात चेंडूमध्ये तीन बनवायचे सुपर एटमध्ये जाण्यासाठी तीन धावेची गरज. अगदी मात्र बघायला गेलं तर जे सुरुवातीला मात्र कॅच ड्रॉप झाले आता मागे वळून बघतील तर मात्र ते आठवण येत असतील. सद्दाम याचा कॅच ड्रॉप झाला. लोअर फुलटॉस फटका स्विंग केला आहे. गॅपमध्ये आहे विजयी स्ट्रोक. अभिनंदन गावदेवी खैरापाडा. सातवी टीम आपल्याला पाहायला मिळते जी सुपर एटमध्ये जाते. अभिनंदन. आजच्या रात्रीचा खेळीचे समाप्त होत आहे. मात्र आपण बघू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट शुभरात्री गुड नाईट. इथे मात्र आपण बघू शकता आजच्या रात्रीचा खेळ इथे समाप्त.